तर काल तुमची मस्त तुमचा सेंट्रल लीडर येलेलो गोयांत आणि खूप चर्चा झाली, स्पेशली आम्ही लोकसभा इलेक्शन म्हणल्या जाता. सो कितें डिस्कशन झालें आनी कितें फुडली हालचाल वाटचाल आसा? गोंयान आमचे कडेन निवडणूक प्रभारी म्हणून दिल्लीचे आशिश सूद हांकां नियुक्त केले आणि काल ते गोंयान आयल्या. काल आज आणि फाल्यां असे दोन तीन दिस गोंयान रावतले आणि त्या निमित्तान वेगवेगळ्या आमच्यो ज्यो कमिटी असतात इलेक्शनाच्या संदर्भात, इलेक्शनाच्या रिलेटेड आणि आमचे ऑर्गनायझेशन यांच्यो वेगवेगळ्यो मिटिंग्स आम्ही कालपासून केल्यो. आमच्या पार्टीचे स्टेट ऑफिस बेरर असत, प्रभारी पार्टीचे, पार्टीची कोर टीम, पार्टीचे वेगवेगळे मोर्चा. आज आम्ही आमदार आणि मंत्री आणि आमच्या सगळे मंडळाचे अध्यक्ष त्यांची मिटींग असा आणि त्यामुळे त्या सगळ्याबरोबरच त्यांच्या वेगवेगळे ऑर्गनायझेशनचे बैठका झाले इंट्रोडक्शन करप आणि येणाऱ्या दिसांनी ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही वेगवेगळे जे प्रोग्रॅम्स असतात पार्टीचे, प्रामुख्यान गाव चलो अभियान तो असा, त्या संदर्भातली तयारी ते त्यांच्यानी त्याचो आढावा घेतलो आणि आम्ही गोंया भितर आम्ही तो बूथ चलो अभियान असे करप असे ठरलेले असा. आणि गोंयचे सगळेच आमदार मंत्री असत, पार्टीचे सगळे पदाधिकारी बसून सगळेच जण गोंयच्या सगळ्या बुथांचेर त्यांच्यानी दोन दीस वचप आणि तो कार्यक्रम पर्सनली सगळ्या पर्यंत वचपाक जाय असो आम्ही. म्हणजे हांव स्वतः अध्यक्ष सुद्धा हांव एक बूथ पळयतलो, मुख्यमंत्री एका बुथाचेर वयतले, सगळे मंत्री आपापल्या एक एक बुथाचेर वयतले आणि वयता आसतना आम्ही ज्या बुथार रावतात तो बूथ सोडून दुसऱ्या बुथार वचूं जाय, आपण रावतात थंय न्ही. एक अशा पद्धतीन गोंयान 190 विलेज 190 विलेज पंचायत सगळे, सो थिंग सगळ्याक वयतले बूथ 1722 बूथ आसा बुथार वयतले. ओके, आणि रफली पीएमाचे मोदी विजिटाचेरूय आहात, सो तेजेरूय कितें चर्चा झाल्या? हय, त्यांच्या मोदीजी जे आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 6 तारखेर गोंयान येतात. एनर्जी वीक जो एक ONGC हातून कॅम्पसांचो प्रोग्राम आसा थंय ते येतात आणि ते जातकच एक लाभार्थी जे आसात आणि वेगवेगळ्या प्रकल्पांचे सरकारी कार्यक्रम असा तो त्या प्रकल्पांचे इनॉग्रेशन आणि कांयचे फाउंडेशन ऑनलाईन ते घालतले. मडगाव बस स्टँडाचेर भरपूर मोठ्या संख्येन तो कार्यक्रम जातो. सर, तुम्ही जसे पहिले म्हटलेले असा की दोन्ही सीटां जिंकले तर आपण फुल सर्कल कंप्लीट जातले म्हणून, सो हेच्या बाबतीनी तुम्ही सारखे फुल्ली हांव अशें, कारण कितें आसा निवडणूक ही एकट्याचें काम न्ही सगळ्यांचे म्हणून आणि त्यामुळे सगळेच जण पार्टीचे बुथाचो अध्यक्ष पासून स्टेट पर्यंतचे आमदार पासून पंचायतीचे पंच पर्यंत खासदार हे सगळेच जण दोन्ही सीट जिंकपाक जाय म्हणून प्रयत्न करतात आणि गोयची जनता पूर्णपणे विश्वास दवरून आमकां आशीर्वाद दिवचो पूर्ण विश्वास म्हाका आसा. फाल्यां तुमचो वाडदीस, पूण तुमी तेजेच पयले एक स्टेटमेंट काडलो आसा, कितें कित्याक? बिकॉज दिल्ली वयचें पडलें वो कितें जालां तशें की म्हाका दिसतालें की ह्या वर्सा एक हांव तसो वाडदिवस सेलेब्रेशन इन द सेन्स पूर्ण दिसभर घरा रावता आणि 31 जानेवारीक वार्शीक लोक येवन वीश करतात. ह्या वर्सा आसलेलें की हांव मेंबर ऑफ पार्लमेंटूय आणि त्यामुळे एक पूर्ण दिसभर लोकांक मेळप अशी इच्छा आसली, पण दिल्ली पार्लमेंट सेशन हे फाल्यां पासून सुरू जाता. फाल्यां राष्ट्रपतीचे भाषण आणि परवा मागीर आमची फायनान्स मिनिस्टर बजेट दवरतली आणि त्यामुळे आज म्हाका वचचें पडटा. म्हणून हांवें काल सगळ्यांक अपील केलें की सगळ्यांच्यो विशीस हांव सोशल मिडिया असत किंवा फोनाचेर स्विकारतलो आणि परत नरेंद्र मोदीजीच्या सभेक येतलो त्यांना मागीर पर्सनली काय मेळटलें त्यांना त्यांचे विशीस स्विकारप. पण इच्छा आसली की करपाक जाय, पण तशें आता की दिल्ली गेल्या कारणान खंयचीच गोश्ट म्हणजे ह्या वर्सा चवथीकूय रावपाक मेळुना आनी आतां वाडदिवसाकय वचचें पडलें, कारण कितें आसा तें फर्स्ट पयलें प्रायोरिटी ती आसा न्ही, मागीर तें वचूं जाय. एज अ पॉलिटिशियन आनी एज अ पार्टी प्रेजिडेंट पळयत जाल्यार वाडदिसाचो गिफ्ट कसो म्हणून कितें म्हण आसतलें तुमी? न्ही, कशें आतां की म्हज्या हातून हांवें ही सगळीं ऑल आर टॅम्पररी पोजिशन्स, फायनली पर्सनल रिलेशन तूं कशें कोणा कडेन दवरता तेजेर डिपेंड आसता. हांव सदोदीत समजता की पोस्ट जो आसता तो इज फॉर द वन डे, इट इज नॉट फॉर 6 इयर्स आणि 6 वर्सां हांव खासदार म्हणून दवरले जाल्यार ते मातशे म्हज्या तकलेक चडटले आणि त्यामुळे हांव देवान म्हाका एक बरी गोश्ट दिल्या की म्हजे पांय जमनीर दवरले अशेंच दवरचे. म्हणजे हांव म्हाका व्हडलें की ते म्हणजे अध्यक्ष पार्टीचो, त्या नंतर हांव आतां राज्यसभा आणि त्यामुळे आमी सामान्य कार्यकर्ते उठा पासून काम केल्लें, त्यामुळे म्हाका व्हडलें तशें फरक कांय जाणना, हांव आसा तसोच आसा.
त्यामुळे असं गुरुज आहे अशी माझी स्वतःची प्रामाणिक बोथ द सीट्स वुड बी वन ऑफ द बेस्ट गिफ्ट फॉर यू. सदात किती असतात ऍज अ पार्टी प्रेसिडेंट ऍज अ हेड ऑफ द पार्टी प्रत्येकाक इच्छा असता की आपल्या कारकिर्दीन निवडणूक दोन्ही जिंकू जाय. आणि एक बरी गोष्ट अशी झाली की हा प्रदेश अध्यक्ष जातकच अजूनपर्यंत आयल्यो सगळ्यो निवडणुका म्हणजे ती बाय इलेक्शन असत किंवा बाकी भिन्न त्यातून आम्ही जिंकिल्ले असतात. आणि त्यामुळे म्हाका दिसता की ही निवडणूक आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत ह्यांच्या नेतृत्वाचेर आम्ही लढयतले. आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचेर कारण ते मुख्यमंत्री झाल्यापासून हा त्यांना नंतर प्रदेश अध्यक्ष. आणि त्यामुळे मनोहर भाईकरच्या आम्ही काही ज्या गोष्टी शिकले की पार्टी ही प्रथम प्राधान्य असा आपण मागीर देश प्रथम मागीर पार्टी त्या सिस्टमींतल्यान आमकां काही ज्यो गोष्टी शिकल्या तातूंतल्यान ताचो फायदो ह्या सगळ्या हातूंतल्यान आमकां जाल्लो आसा. आनी त्यामुळे हे निवडणूक आमी जिकूं जाय आनी आमी जिकतले इतलो म्हाका विश्वास. लोकसभा पळयत जाल्यार आनी वाळपय पयर भरलेला ह्यूज सपोर्ट कशें पळयताय तुमी तुमच्या पार्टी एका. कारण कितें आसता की एखाद्या मनीस 50 इयर्स नॉन स्टॉप निवडून येवप ही सोपी गोष्ट न्ही. कारण सबंद देशान पहिलो व्यक्ती असले की जे म्हणजे राजकारण खूप असले पण ज्यांच्यानी मदीं केन्नाच निवडणूक हारूना आणि बदल म्हणजे एखादे आमदार झाले खासदाराक रावले असे न्ही. केवळ एक मतदारसंघ आपलो तालुको त्या तालुक्या भितर भरभरून प्रेम हे प्रतापसिंग राणेजी ह्यांकां सत्रेच्या लोकांनी दिले. आणि त्यांच्या हाच्या प्रमाणे कारण हांवें पयलीं हांवें म्हणिल्लें की गोंया भितर बरेचशे प्रोजेक्ट जे आसात त्या प्रोजेक्टूय तेंच्यांनी केले. आणि एक वेगळी वेगळ्या पद्दतीचे सत्तरी भितर वेगळो डेव्हलपमेंट आसत आणि ते करतात. तेंच्यांनी सदोदीत प्राधान्य दवरले की सत्तरी बरोबर गोंयचो विकास म्हणजे सगळे वरून प्रोजेक्ट सत्तरीन केले अशेंय न्ही. बरेचशे ज्यो आसात वेगळे म्हणजे कदंबाचे हांवें उदाहरण दिले कारण हांव त्या वेळाचेर पणजे आयिल्लो शिकपाक कारण कदंबा आसलेले हांव पणजे येवचोय नासलो तेन्ना. त्या वेळाचेर हांव 84-83 तेन्ना कदंबा नाशिल्ली कदंबा मागीर सुरू जाली. आणि त्या त्यांच्यांनी ज्यो काही गोष्टी केल्यो त्याचो गोंयचो विकास जावपाक खरोखरच बरो फायदो झाला. आणि त्यामुळे त्यांना त्या लोकांनी दिल्लो प्रेम आणि पयर आम्ही पळयलें इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिकल पार्टी म्हणजे ऑपोजिशन त्यांच्या बरोबर केल्ले काम त्यांच्या बरोबर काम केल्ले मंत्री सगळे माजी मुख्यमंत्री ते सगळे जण आयले. आणि त्यामुळे त्यांचं एक वेगळे लोकांकडे रिलेशन जे असा त्यातल्यान दिसून येतं. म्हणजे एखादो व्यक्ती आमदारकी न हरता लास्ट त्यांच्यानी आमदारकी पडले आणि सोडले असे न्ही न्ही ते पदार असताना ते फुडली निवडणूक लढवना त्यांच्यानी आपल्या सुनेक दवरली. आणि त्यामुळे त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचे एक इमेज त्यांच्यानी क्रिएट करून दवरिल्ली असा गोंया भितर. आणि त्यांचं पूत विश्वजीत राणे ह्यांच्यानी एक संबंध गोंयचे कारण कितें आसा सगळ्या जणांक त्यांच्यानी एकठांय हाडून एक बरो कार्यक्रम त्यांच्यार त्यांचे बरयल्लें बूक विजय देवी राणे ह्यांच्यानी तें रिलीज केलें. त्यामुळे एक बरो वातावरणान कार्यक्रम केलो. क्राऊड पयलो तर डेफिनेटली तुमकां बरं दिसता ऍडव्हान्टेज 100% इट इज अ गूड हे न्ही गूड साईन न्ही. इतलो कितें आसा की थंय इतल्या वर्सां सुद्दां तोच प्रेम लोकांचो तेंकां मेळपाक मेळटा हें सगळ्यांत महत्वाचें आसा. त्या लास्ट म्हणत जाल्यार सर बाय वेन तुमची टिकेटी अनाउन्स जावंक शकता आदाना सेंटराक इलेक्शन सडन डिक्लेअर जातकच नोटिफिकेशन जातकच पयर तांची निवडणुकीचें. कारण कितें आसा एक बरें आसा कारण हे सगळे तांच्यांनी तेंच्यो सर्वे बाकीच्यो गोश्टी ते सगळे सुरू आसात. आणि त्या नंतर एका कारण नोटिफिकेशन सडन फेब्रुवारी एंड किंवा मार्चान केन्ना तरी जातलें. आणि त्यात पयली तरी दोनी सीट जे आसात तुमची तयारी केन्नाच्यान चालू झाली. पण काल काँग्रेसान काल स्टेटमेंट केला की नावां दिवची कोणा इंटरेस्ट आहा झाले पळय आम्ही नावां दिवप दिवप हे हातून काय कारण नावां फाल्यां कोणी हाडून दितलो तुका नावां जर दी म्हण मागली हांगा बरें जाय जावं पेपरार पडले कोण तरी सांगता की आपल्याक ऑफरी कोणी दिल्या म्हण कोण कोण कोणा कडेन उलयता तें हांव नको. त्यामुळे आमचे कडेन अशी सिस्टम आसना नावां दिवपाची आनी तशें. त्यामुळे जो विन जावं शकता त्याची सर्वेच्या हातूंतल्यान जें जातलें ते आमचे केंद्रीय नेतृत्व राईट कँडिडेट भारतीय जनता पार्टीतले. आणि आमकाय त्याचे पहिले आम्ही सरळ एक ह्या बिफोर 15th of February आम्ही दोनूय आमची जी इलेक्शन कार्यालय असा त्याचे उद्घाटन आम्ही करपाचे कारण आम्ही काम करताना त्या कमळाक काम करतात उमेदवार पण तो मागीर पळोवया. त्यामुळे कमळ जिकू जाय म्हणून त्यामुळे सगळ्यांनी त्या पद्धतीचे निवडणुकीची प्रक्रिया आणि आम्ही सगळेजण स्वतः इलेक्शनान उभं रावलो म्हणून काम करता अशें न्ही स्वतः राहू किंवा न राहू ते कमळाक लागून आपणच उभं रावलं अशा पद्धतीचे सगळेजण काम करतात. सर लास्ट ह्या दिसांनी फॉर्मर MLA सावळाचं स्टेटमेंट येतं
की ऑफर मेवली जाल्यार तिकेट मेवली जाल्यार आपण हे करताले. भारतीय जनता पार्टी म्हणजे बाकीच्या पॉलिटिकल पार्टी ही पार्टी मशी वेगळी नाही. त्यामुळे कोणी असे सांगले कोणी आले असे जायना. त्यामुळे पार्टीचे एक सिस्टम असतात, त्या सिस्टमातल्या सगळे करतात. आणि पार्टी केंद्रीय नेतृत्व तसे डायरेक्ट कोणाचकडे उलयना, ते उलय ते थ्रू उलयले कोणाक घेवप पिवप ते पार्टी वयल्यान सांगतात आणि त्यांना जातात. त्यामुळे कोण कोणाकडे उलयला ते प्रत्येक जणांक फ्रीडम असता उलो सांगपाक. आता कोण कोणाकडे उलयला काव नका, आम्ही तरी कोणाकडे उलवना. ओके, विश यू वेल इन ॲडव्हान्स, हॅपी बर्थडे सर. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.